मंडळी नमस्कार। भयानक दुर्लक्षित एसटी महामंडळ पूर्ण व्हिडिओ बघा। सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत जनतेनेही केलं आहे आणि खास करून एसटी कर्मचाऱ्यांनीही केलं आहे। एसटी कर्मचारी या निर्णयास अनुसरून काही तर्क वितर्क लावत आहेत, यामुळे एसटीच्या उत्पन्नात वाढ होईल यात शंकाच नाही। परंतु अशा लोकप्रिय घोषणा करीत असताना एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं। आपले जे एसटी कर्मचारी 30 ते 32 वर्ष सेवा करून सेवानिवृत्त होत आहेत किंवा झाले आहेत, त्यांची कित्येक वर्षापासूनची मागणी आहे की आम्हालाही बारमाही पास मिळावा। किती रास्त मागणी आहे त्यांची, त्यांना पेन्शन किती मिळते हे तुम्हाला आम्हाला आणि सरकारला याची जाणीव आहेच। अत्यंत कमी ना बरोबर पेन्शन त्यांना मिळते। त्यांना जर बारमाही मोफत पास दिला तर असा किती बोजा पडेल, अशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या आहेच किती। सरकारने घेतलेल्या कालच्या निर्णयामुळे अनेकांना वाटतंय की सरकार विलीनीकरणाच्या दिशेने पावलं टाकत आहे। तर मित्रांनो, हा गोड गैरसमज आपल्या डोक्यातून काढून टाका। एसटीचे कितीही उत्पन्न वाढले तरी एसटी ही कायम तोट्यातच दाखवली जाणार, कारण ती नफ्यात दाखवली तर एसटी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील। इथल्या राज्यकर्त्यांचं ध्येयच आहे एसटी कर्मचाऱ्यांना कायम उपेक्षित आणि मागासच ठेवायचं आहे। खरंच जर सरकारची कर्मचाऱ्यांना काही देण्याची इच्छा शक्ती असती तर सरकारपुढे अनेक मार्ग आहेत, पर्याय आहेत। एसटीला टोल माफीचा निर्णय असेल, डिझेलमध्ये सबसिडी देण्याचा निर्णय असेल, प्रवासी करामध्ये कपात करण्याचा निर्णय असेल, असे अनेक निर्णय घेतले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या 7वा वेतन आयोगाचा प्रश्न तात्काळ मार्गी लागू शकतो। परंतु सरकार असं करणार नाही। सरकार फक्त जनतेच्या मताच्या लालसेपोटी फक्त जनतेलाच खुश करीत राहणार। पण हे सरकार हे विसरत आहे की एसटी कर्मचारी सुद्धा या महाराष्ट्राचेच मतदार आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही एसटीचा आधार घेऊन मतदारांना खुश करीत आहात, पण हे विसरू नका तुम्ही एसटीच्या सेवेकऱ्यांना नाराज करीत आहात। अहो, ज्या संस्थेचा सेवेकरी असमाधानी अतृप्त उपेक्षित असतो ती संस्था कधीच भरभराटीला येऊ शकत नाही। परंतु ही संस्था भरभराटीला यावी हीच आमची सदिच्छा आहे, इथल्या कर्मचाऱ्यांची सदिच्छा आहे। आम्ही आमच्या मातृसंस्थेबद्दल कधीही वाईट चिंतणार नाही, भलेही आम्ही कितीही दुर्लक्षित असलो तरी। आज एसटी ही प्रत्येक गावागावातच नव्हे तर वाड्या वस्त्यांवर सुद्धा पोहोचली आहे। तसं बघायला गेलं तर एसटी महामंडळ सध्याही खूप उत्पन्न आणू शकते। एसटी महामंडळाचे नियोजन व्यवस्थितरित्या केल्यास उत्पन्नाच्या बाबतीत एसटी महामंडळ एकदम भरारी येईल, हे निश्चितच आहे। पण तशा प्रकारे एसटीमध्ये नियोजन होत नाही, हे दुर्दैवच मानावे लागेल। सरकार आत्ता सुद्धा एसटी महामंडळाचे नियोजन करून उत्पन्न वाढवू शकते, परंतु सरकारला तसे करायचे नाही। मंडळी, ते म्हणतात ना, झोपलेल्या व्यक्तीला उठवणे सोपे आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना उठवणं फारच कठीण। अगदी त्याचप्रमाणे हे सरकार निर्णय घेत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एक विनंती आहे, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न कायम सोडवण्यासाठी लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा। महाराष्ट्रामध्ये 50च्या वर महामंडळे आहेत, जवळजवळ त्या सर्वच महामंडळांना 7वा वेतन आयोग लागू आहे। किमान इतर महामंडळाप्रमाणे याही एसटी महामंडळाला 7वा वेतन लागू करावा। 7वा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होईल आणि कर्मचारी आर्थिक अडचणीतून बाहेर पडेल, आणि त्याचबरोबर एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्याही थांबतील। हे अत्यंत पुण्याचं काम शिंदे फडणवीस सरकारने करावं अशी सरकारला कळकळीची विनंती आहे। सरकारने आतापर्यंत एसटीकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं आहे, इथून पुढे तरी सरकार एसटीकडे लक्ष द्यावे, एसटी वाचवण्यासाठी प्रयत्न करावे व एसटी महामंडळात स्वमालकीच्या जास्तीत जास्त गाड्या खरेदी कराव्यात। मंडळी, तुम्हाला काय वाटते, सरकार एसटी वाचवण्यासाठी प्रयत्न करेल का? एसटी महामंडळात स्वमालकीच्या गाड्या खरेदी करेल का? एसटीच्या प्रवाशांच्या प्रवासी करात कपात करेल का? एसटीला डिझेलवर सबसिडी देईल का? आणि एसटी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करेल का? तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा। एसटी महामंडळाची ही सत्य परिस्थिती सर्वांनाच कळण्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या एसटीच्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आम्हाला इंस्टाग्रामवरही फॉलो करा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे। धन्यवाद। #लालपरी वाचली पाहिजे।